या मुलानं या मुलीच्या कपाळावर कुंकू नाही लावलं, आपल्या स्वप्नांचा खून केला. या मुलाशी आजपासून माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मित्राचं प्रेम संकटात असताना हा राहुल फक्त बघत राहील. तू तुझ्या प्रिय व्यक्तीला इथं शोधू नकोस, तू शिंगणापूरला जा. लॉर्ड ऑफ शिंगणापूर खूप चांगलं नाव आहे, मला खूप आवडलं होतं. हॉलिवूड पिक्चर एक लॉर्ड ऑफ रिंग्स, तर मी अशी अपेक्षा होती की लॉर्ड ऑफ शिंगणापूर पण मराठीमध्ये, म्हणजे मराठी फूडमध्ये पण तेवढाच फेमस व्हावा. अमेझिंग स्टोरी आहे की शनी देव ॲक्च्युली लोक घाबरतात, पण शनी ॲक्च्युली इज अ लव्ह गॉड आणि इथे कपल्सना एकत्र आणतो. यात मी कॅमिओ केलेलं आहे हिरोच्या मित्राचं आणि मी फार एन्जॉय केलं काम करताना. इकडे मुंबईतही एक माझा सीन होता आणि एक शिंगणापूरला होता. नाही, धार्मिक पिक्चर म्हणजे माझ्या आपल्याला धर्माची व्याख्या वेगळी आहे हिंदुत्वामध्ये, परंतु शिंगणापूरची एक शक्ती वेगळी आहे आणि राजची पण शक्ती वेगळी. आमचा प्रोड्युसर फार हा पण एक किरदार आहे, एन्जॉयबल आहे, त्यामुळे दोघांवर काम करताना भरपूर मजा आली. वी रिअली एन्जॉईड. शिंगणापूरला जरूर दूरवर जाणं येणं त्रास झाला, पण तिथे बसून जे काम करतानाच मजा आली. नॉर्मली आपल्याला दर्शन करायला पण वेळ लागतो तिथे सामान्य माणसांना, पण तिथे आम्हाला इतके तास शूटिंग करायला मिळालं, त्यामुळे तेच आमचं तोच फार मोठा आशीर्वाद होता. नाही, तेवढे पैसे दिले होते मी, गाण्याचे पैसे दिले होते, पण गाण्याचा डान्स, मी काय डान्सर चांगला नाही आहे, माझा रोल वेगळा आहे त्यामध्ये. यात ॲक्च्युली मी कॉमेडी भूमिकेत आहे, काफी भरपूर सिरियस भूमिकेमध्ये आहे आणि माझं एक वेगळं स्वरूप बघायला लोकांना मिळेल. जरूर बघा लॉर्ड ऑफ शिंगणापूर. थँक्यू.